नमस्कार, मी प्रणिता चौधरी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ असणार आहे कालवं कशी बुजतात खाडीतून। तो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। तर सकाळी 8 वाजता आम्ही चाललो आहे सैतवडे गावात कालवं बुजण्यासाठी। सैतवडे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि जयगड या साईडला येतं, जे समुद्र शेजारी असणार गाव आहे। रस्त्यात कोणती गाडी भेटली नाही, पण आम्हाला एक टेम्पो भेटला जो तो सैतडे गावातच चाललाय। मग आम्ही त्याच टेम्पोत बसून पुढे चाललोय त्या गावात। जांभारी, सतकोंडी, सैतवडे या साईडला समुद्र किनारा लागतो, त्याच्यामुळे तिथे कालवं खूप असतात। कालवं पोचण्याचं पण एक प्रमाण असतं, म्हणजे एक कालावधी असतो, पौर्णिमा आणि अमावस्येमधला तो कालावधी असतो। त्या कालावधीत ओहोटी येते आणि ओहोटीमुळे पाणी खाली निचरतं आणि आपल्याला कालवं भेटतात तिथे। सैतोडे गाव एकदम शांत आहे। त्या गावात थोडं उतरल्यानंतर थोडं पुढे चालत गेल्यावरती 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला थोडं पुढे गेल्यावरती आजी इथे आधीपासून कालवं पोचत गेली आहे, त्या ठिकाणी आजी नेते आपल्याला। आणि ह्या समुद्राच्या पलीकडे गाव आहे ते गुहागर तालुका आहे आणि अलीकडे रत्नागिरी। इथून खाली उतरतो आता। आता आम्ही पोचलो आहे खाली खडपावरती। इथे आम्ही कालवं पोचणार आहोत आणि ह्या दगडाला पूर्ण लागलेली आहेत ती कालवं आहेत, तुम्हाला पुढे दाखवते। सकाळी सकाळी निघाल्यामुळे थोडा नाश्ता आणि थोडं जेवण घेऊन आलो आहे। ही डब्यात आहे ती पेज आहे, कोकणकरांची आवडती अशी न्याहरीसाठी। आता न्याहरी करून डिरेक्ट कालवं पोचायला सुरुवात केली आहे। तर जे हातात दिसते त्याला कारवलं म्हणतात, त्या कारवल्याने कालवं पोचतात आणि खूप चांगले व्यवस्थित कालवं पोचता येतात। ही खडपाला चिकटलेली आहेत ती सगळी कालवं आहेत, अर्धी सुकलेली असतात आणि अर्धी याच्यामध्ये असतात, आपल्याला व्यवस्थित बघून ती बोचायला लागतात। बघितलं तर पूर्ण खडपात कालवं दिसत आहेत तुम्हाला, कालवाचे दगड दिसत आहेत, सगळ्या खडपाला चिपकलेले आहेत ते आणि आपल्याला सगळे वेचायचे आहेत। पूर्ण तो डब्बा भरायचा आहे आपल्याला, पूर्ण डब्बा भरून घेऊन जाणार आहोत। आता पण एवढीच कालवं पोचलोत। आजीच्या मते कालवं थोडी निमळ आहेत, म्हणजे पातळ आहेत, पण जर व्यवस्थित आपण दिवस वगैरे बघून आलो तर कालवं थोडी जाड भेटतात आणि पटकन डबा भरतो असं तिला वाटतं। आम्ही सगळे दगड सोडतो पण आजी एकाच दगडावरून कालवं पोचतीये। तुम्हाला हे बघायचे तर हे आहे ते कारवलं जे हातात आजीच्या आहे।
पिसायची, कालवं बुचायची म्हणजे काही साधं काम नाही, कारण हे जे खडक दिसतात खडकावरती जी कालवं चिपकलेत त्यांचे दगड खूप धारदार असतात, आणि त्याच्यावर नुसता हात फिरला तरी हात कापतो, पाय कापतात, म्हणजे स्वतःचे दोन तीन वेळा हात कापलाय आणि आजीचे तर पाय कापतात, हे खडप दिसते त्याच्यामुळे. आणि खाऱ्या पाण्यात असल्यामुळे वाताचा पण खूप त्रास होतो कालवा बुचून आल्यानंतर. मीही 2-3 वेळा खडपात आली, त्याच्यामुळे मलाही कालवं बोचता येतात, पण आजी खूप चांगली कालवं बोचते कारण तिला खूप आधीपासून सवय आहे, ती व्यवस्थित काढते कालवं. तुम्ही जंगलचा सफर हा व्हिडिओ पाहिलाच असेल, तो हा प्रितेश, त्यालाही कालवं बोचता येतात. असं फोडायचं थोडं साईडून आणि त्याचं वरचं कवच काढायचं आणि ही कालवं. तर ही ओली कालवं आहेत जे आपण खाणार आहोत, आणि हीच कालवं जर आपण सुकवली तर ती आरामात 5-6 महिने राहतात, आणि नंतर मग त्या कालव्याचं सार किंवा आपल्याला हवा त्या पद्धतीने आपण करू शकतो. खूप शांत असा परिसर, मला स्वतःला खूप आवडलेला असा परिसर आहे हा, पलीकडे गुहागर तालुका आणि अलीकडे रत्नागिरी. आणि ऊनही कमी असल्यामुळे काही त्रास नाही होते कालवं बोचायला, जर ऊन जास्त असतं तर थोडा प्रॉब्लेम झाला असतो, ऊन लागलं असतं आणि त्या पाण्याचा पिण्याचं पाणी थोडं कमी असल्यामुळे त्याचा जास्त त्रास झाला असता. ह्या पूर्ण प्रदेशाला चिंच बंदर असं म्हणतात, आणि पलीकडे जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की गुहागर तालुका पलीकडे आणि अलीकडे रत्नागिरी. सध्या लॉकडाऊनमुळे बोटी आणि सगळ्या फेऱ्या बंद आहेत, त्याच्यामुळे इथे वर्दळ नाही आहे जास्ती. पूर्ण डब्बाभर दोघांची पण कालवं पोचून झाली आहेत आणि आम्ही आता घरचा रस्ता धरतोय. थोडं जेवण डब्यातून आणलेलं जेवण करून आम्ही आता घरी निघू. आंबे वगैरे आणले ते इथेच खाऊ आणि पुन्हा आता घरचा रस्ता धरू.
आणि सोबत आम्ही कर्प सुद्धा घेतलेत. कर्प हे नंतर तुम्हाला शेवटला दाखवते काय आहेत ते. हे जे डोक्यावर दिसते ती कर्प आहेत. पुढे थोडं चालत गेल्यावर ती खूप दमलो होतो आणि खूप ऊन आणि पाण्याचं पाणी पण संपल्यामुळे आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आणि पुढे गेल्यावर ती आजींना आम्ही पाणी मागितलं, त्यांनी अगदी चहा पण ठेवला. हीच कोकणची आपुलकी. आणि पुढे आम्ही थोडं बसल्यानंतर आम्हाला पुन्हा टेम्पोच मिळाले आणि टेम्पोतूनच आम्ही पुन्हा घरचा प्रवास धरला. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ही आहेत कर्प. यालाही छोटे छोटे दगड आहेत, त्यांनाही कालवं चिपकलेली आहेत, म्हणून ते मी डिरेक्ट उचलून आणली आणि त्या ती आपण घरीच ठेवून आपण नंतर ती कधीही पोचून घेऊ शकतो म्हणून आम्ही ते आणले आहेत. त्यालाही खूप कालवं आहेत आणि हाही हा पूर्ण डब्बाभर भरलो आम्ही कालवं. त्याचं मस्त सार करून खाणार.